पंढरपूर मध्ये आंबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प, तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून व विठ्ठल प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज येथील संत तनपुरे महाराज मठ येथे न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी या कार्यक्रमाचे संचलन केले। यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील हेतू विशद केला। हा कार्यक्रम पाहण्यासाठी व यात सहभागी होण्यासाठी पंढरपूर शहर व तालुक्यातील महिला भगिनी हजारोंच्या संख्येत उपस्थित होत्या। महिला दिनाच्या औचित्य साधून न्यू होम मिनिस्टर सिने अभिनेत्री मळेगावकर साहेबांच्या आणि त्यांची कन्या तिनं उत्कृष्ट असं माझ्यावरती गाणं म्हणलं त्या ताईचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो। आमचे मार्गदर्शक डॉक्टर बीपी रोंगे सर, सोलापूरचे माजी कलेक्टर गोकुळजी मवारे साहेब, सर्व उपस्थित माझ्या माता भगिनी, सर्व पत्रकार बंधू, तरुण सहकारी वडिलधारी मंडळी, विठ्ठल प्रतिष्ठानचे सर्व सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते, खऱ्या अर्थानं पंढरपूर आणि पंढरपूरच्या सांस्कृतिक ठेवा हा खूप मोठा आहे। ज्या पद्धतीनं विठ्ठलाला एका बाजूला पूजलं जातं त्याच दुसऱ्या बाजूला रुक्माईला देखील पूजलं जातं, परंतु आपण कुठेतरी आपल्या माता भगिनींच्या साठी असे कार्यक्रम आयोजन केल्याशिवाय माझ्या माता भगिनी त्यांना प्लॅटफॉर्म मिळणार नाही, त्यांना समोर येता येणार नाही आणि एक आपला आनंद लुटता येणार नाही अशा संकल्पनेतून त्या ठिकाणी आपण विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज आपण मागच्या काळामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्य त्या ठिकाणी अमोलजी कोल्हे साहेबांचं केलं, गरबा दांडिया महोत्सव असेल, वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या महिलांना त्या ठिकाणी, वेगवेगळ्या तरुणांना त्या ठिकाणी, आपल्याला उद्योग व्यवसाय असेल आज त्या ठिकाणी आपण विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती कर्मचाऱ्यांच्या आमच्या माता भगिनींसाठी त्या ठिकाणी शिवणक्लाससाठी आज त्या ठिकाणी सेटअप तयार केलाय, त्यातून महिलांना रोजगार निर्मिती व्हावी। आज सोलापूरमध्ये आज गार्मेंट हब झालंय, इथं असलेल्या महिलांसाठी मी एक आव्हान करू इच्छितो की आपल्याला ज्यांना उद्योग व्यवसाय करायचा आहे, आपल्याला ज्यांना पुढे जायचं आहे, आपल्याला आपल्या घराची दोन्ही चाकं कमवती झाली पाहिजे आणि ती करण्यासाठी विठ्ठल प्रतिष्ठान आणि आम्ही आपल्या सोबत असू। पुढच्या काळामध्ये आपल्याला गणवेशासाठी आपण देशातलं 60% त्या ठिकाणी आपल्या सोलापूरमध्ये बनतंय, आज त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे सेटअप तयार केले तर भविष्यामध्ये त्याचं देखील मोठ्या प्रमाणात काम होईल। मग पंढरपूरला आज आपण वेगवेगळे खेळणी असतील, कुंकू असेल, बुक्का असेल, आज आपल्याला लागणारे सगळ्या गोष्टी पंढरपुरात बनल्या पाहिजे आणि त्या पंढरपुरातल्या मार्केटिंग करता आल्या पाहिजे, यासाठी विठ्ठल प्रतिष्ठान येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे। तर यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकमेकाला साथ दिली तर पंढरपूरच्या अर्थकारणाला मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र काम करू। मी एवढंच या कार्यक्रमानिमित्त सांगतो, आज खऱ्या अर्थानं आपल्याला मनोरंजन एन्जॉय आणि करण्यासाठी खऱ्या अर्थानं सिने अभिनेत्री मळेगावकर साहेब आपल्याला खूप हसवणार आहेत, खूप मजा देणार आहेत, एन्जॉय करणार आहेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी आल्यात, मी सर्व माझ्या मातांना एक तुमचा मुलगा म्हणून, एक तुमचा थोरला भाऊ म्हणून, एक धाकटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी मी तुम्हाला कुठेही कशाचीही कसलीही गरज पडली तर कधीही हाक मारा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत राहू। एवढंच महिला दिनांचा महिलांचा आदर करून खऱ्या अर्थानं
भविष्यात आपण सगळेजण महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा करू। या कार्यक्रमाला खूप वेळ न घेता आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दोनच दिवसांना पाडवा असल्यामुळे पाडव्याच्या देखील आपल्याला शुभेच्छा देतो आणि कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करतो। जय हिंद जय चमचमणारे तारे नाव घेते श्रुतिका लक्ष द्या सारे नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं साध्या वरण भातावर साजूक तूप घालायचं होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुमचा सर्वांचा मान राखून ऋषिकेश रावांचं नाव घ्यायचं झालं बरं वहिनी खुशी बिशी घालून आली तुमचा अतिशय महाराष्ट्रात लोकप्रिय असा न्यू होम मिनिस्टर